रत्नागिरीच्या जयगड किनाऱ्यावरील जिंदाल पोर्ट विरोधात स्थानिक छोटे मच्छीमार आता आक्रमक झालेत. ऊर्जा प्रकल्पाच्या नावाखाली जयगड परिसरात शिरकाव केलेल्या जिंदालनं इथं आपला भव्य बंदर प्रकल्प राबवलाय. जिंदालनं मातीचा प्रचंड भराव टाकत ह्या किनाऱ्यावरील ऐतिहासिक धामणखोल बंदरच पूर्णत नष्ट केलं, त्यामुळे स्थानिक मच्छीमारांचा व्यवसायही नष्ट झालाय. रत्नागिरीच्या जयगड किनाऱ्यावर ऊर्जा प्रकल्पांच्या नावाखाली आलेल्या जिंदालनं हळूहळू आपला बंदर प्रकल्प देखील विकसित केलाय. या प्रकल्पालाही ऊर्जा प्रकल्पाप्रमाणेच स्थानिक जनतेचा मोठा विरोध आहे. ज्या धामणखोल बंदरात स्थानिक मच्छीमारांची उपजीविका चालायची, त्याच बंदरात जिंदालनं मोठा भराव टाकत आपला बंदर प्रकल्प विकसित केलाय. त्याचबरोबर जिंदालनं इथं समुद्रात उभारलेल्या ब्रेक वॉटर वॉलमुळे जयगडसह गुहागरमधल्या अनेक किनाऱ्यांना धोका निर्माण झालाय. आमची प्रमुख मागणी अशी आहे की आमचं जयगड गाव हे मच्छीमारांचं गाव असं सगळीकडे समजलं जातं, परंतु कंपनी आम्हाला तशी समजत नाही आहे. त्यामुळे आम्ही काय बोललो त्यांना की जो छोट्या छोटा मच्छीमार आहे, जो किनाऱ्याला उभा राहून मासे पकडतो, हाताने गरवून मासे पकडतो, मासे पागवून आपली उपजीविका करतो, ह्या लोकांचा ह्या कंपनीने विचार केला पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे. आणि ह्या मागणीकडे त्यांचं दुर्लक्ष आहे. ॲक्शन कमिटी नेमली जाईल आणि ॲक्शन कमिटी ज्या ह्यांनी जे प्रतिसाद दिला नाही व्यवस्थित, तर ॲक्शन कमिटी नेमली जाईल, ते ॲक्शन घेईल. जिंदालने या समस्येकडे गांभीर्यानं न पाहिल्यास कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा मच्छीमारांनी दिलाय. तसंच शिवसेनेनंही मच्छीमारांच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिलाय. वड्यात आलून आपले उपजीविकेचे साधन जे आहे त्याच्यावरची ही वेळ आलेली आहे, त्यासाठी शिवसेना म्हणून पक्ष म्हणून 100% मच्छीमारांच्या पाठी आम्ही राहणार. कंपनीनं शेतकऱ्यांच्या इशाऱ्याची गंभीर दखल घेतली असून छोट्या मच्छीमारांशी चर्चा करून त्यांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलंय. गेल्या काही दिवसांपासून कंपनीनं अनेक आश्वासनं दिली आहेत, मात्र एकाही आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. त्यात आता आणखी एका आश्वासनाची भर पडली आहे, त्यामुळे जयगड परिसरात जिंदाल कंपनीच्या विरोधात वातावरण चांगलंच तापलंय. प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.